जांभिवली आणि कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीने आपला झेंडा फडकवला आहे. त्यानिमित्त जांभिवली आणि कराडे खुर्द ग्रामपंचायतीमधील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मंगळवारी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. पनवेल तालुक्यातील जांभिवली आणि कराडे खुर्द या ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भारतीय जनता पार्टीने आपलं वर्चस्व प्रस्थापित करून दणदणीत विजय मिळवला आहे. जांभिवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रिया कोंडिलकर, सदस्य अनिता कोंडिलकर, अमित कोंडिलकर, शेखर जाधव तर कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती चितळे, सदस्य नलिनी कारंदे, यशस्वी मुरकुटे, मिनल ठोंबरे, मुकेश पाटील, प्रमिला पाटील हे भरघोस मतांनी विजयी झालेत. सर्व विजय उमेदवारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीरवाद घेतले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जैनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिरडोनचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल, विभागीय अध्यक्ष किरण माळी, विजय मुरकुटे, रवींद्र कोंडिलकर, हेमंत चितळे, शिल्पा म्हात्रे, महादेव चितळे, काळूराम माळी, कृष्णा कोंडिलकर, दिलीप टकले, हनुमान कोंडिलकर, संजय कोंडिलकर, कल्पेश कोंडिलकर, जगदीश म्हस्कर, चंद्रकांत कोंडिलकर, बळीराम कोंडिलकर, भीम कोंडिलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. केळवल्यापासून सुरुवात केली तर बहुतेक ग्रामपंचायतीवर आज आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी फडकलेला आहे आणि या राहिलेल्या तीन ग्रामपंचायती होत्या तर त्या तीन मधून आपण दोन ग्रामपंचायतीमध्ये आपला विजय हा झालेला आहे. सावणा ग्रामपंचायतीमध्ये अशक्यच काम होतं, खरं मी उभं राहायलाच पुन्हा जागो काय होईल, गावामध्ये कोण भेटेल का नाही. आम्ही दोन तीन फेऱ्या मारल्या तर सर्व कार्यकर्ते जागेवर आम्हाला दिसले. मतदानाच्या दिवशी भरपूर संख्येनं सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी मारुती पाटील, संदीप पाटील सर्व हे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या जोशानं त्यांच्या समोर उभे होते आणि हाच खरा आपला विजय साहेब आहे असं मला मनापासून वाटतं. तर गेल्या विधानसभामध्ये जर रेकॉर्ड जर बघितलं आपण आपले 100 ते 200 मतं त्या ठिकाणी एकूण 3 ग्रामपंचायतीत 100 मतं त्या ठिकाणी होते. आज सावणा गाव ग्रामपंचायतीमध्ये आपल्या 700 मतं मिळालेले आहे. हा खरा आपला भारतीय जनता पार्टीचा आहे ना, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विजय मावळे महेश बालदी साहेब त्या भागामध्ये अतिशय तळमळीनं काम करत आहेत आणि म्हणूनच सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. माने आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून त्या भागामध्ये आपण कामं सर्व ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून मावळे महेश बालदी आता मी तुम्हाला नेहमी सांगतो का आपला विजय त्या ठिकाणी निश्चित होईल. काय होईल ते होईल, मोठे लोक बघतील. जर तुम्ही उभे राहिलात तर मावळे विजय आपला निश्चित त्या ठिकाणी. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.